Students, today we are going to learn about standard second subject maths, cardinal numbers and ordinal numbers. मूल्यवाचक संख्या आणि क्रमवाचक संख्या आज आपण शिकणार आहोत. मुलांनो, आज आपण कवितेमधून या संख्या शिकणार आहोत, बरं का? पहा मुलांनो, इथं आपल्याला एक कविता दिलेली आहे. कवितेचं नाव आहे अ पिकनिक, म्हणजे वनभोजन, सहल. जसं आपण सहलीला जातो तसे प्राण्यांची सहल गेली, बरं का, जंगलामध्ये. मग त्यांनी काय केलं जंगलामध्ये आपण पाहूया. वन्स इन अ फॉरेस्ट ॲट अ पॉट लक फॉर सेवन. सात जणांची मैफिल वनभोजनासाठी जंगलात गेली. ईच ब्रॉट अ डिश बाय ऑल टू बी इटन. मग प्रत्येकाने खायला खाद्य एक एक खाद्यपदार्थ आणायचं असं त्यांचं ठरलं. रॅबिट केम अ हॉपिंग फर्स्ट ऑफ द लॉट. मग पहिल्यांदा आला धावत पळत सहलीसाठी ससा. अरे, पण तो घाईमध्ये डबाच विसरला. बट ओ, इन द हरी स्टीफिन ही फरगॉट. तो घाईमध्ये येताना स्वतःचा डबाच विसरला. सेकंड वॉज डिअर गोल्डन अँड स्विफ्ट. दुसऱ्या नंबरवर आला हरिण. विथ टेंडर ग्रीन ग्रास वॅगिंग लाईक अ गिफ्ट. मग त्यांनी सोबत आणलं कोवळं हिरवं गवत. पुढे पहा. मंकी केम थर्ड विथ अ बास्केट ऑफ वेजीज. तीन नंबरवर आला माकड. स्विंगिंग फ्रॉम द ट्रीज विथ सो मच इझी. त्यांनी आपल्यासोबत फळं आणली आणि तो कसा आला येताना या झाडावरून त्या झाडावर स्विंग करत झोके घेत आला. फोर्थ केम काव स्विंगिंग हर टेल. चौथ्या नंबरवर आली गाय. पहा, गाय आली. काय घेऊन आली गाय? हॅपी ही कुड ब्रिंग हर यमी कॅरट केक. तिने काय आणलं सोबत? गळ्यात दिसतं बघा आपल्याला, कॅरेट केक, म्हणजे गाजरीचा हलवा तिने आणला. पुढे पहा. अ बंडल ऑन इज ट्रंक एलिफंट केम फिफ्थ. द बंडल वॉज ऑफ शुगर केन. हो, वॉट अ थ्रिल. आपल्या सोंडेमध्ये ऊस, हे बघा, शुगर केन म्हणजे ऊस, बरं का. ऊस घेऊन पाचव्या नंबरवर आला हत्ती. हे पहा, हत्ती तर दिसतोय आपल्याला सोंडेमध्ये ऊस घेऊन. समजलं बाळांनो? पुढे पहा. स्पॅरो वॉज सिक्स्थ. सहाव्या नंबरवर आली चिमणी. हे पहा, चिमणी. विथ कॉर्न ऑर द कॉ. मग तिने काय आणलं सोबत? कणसाचे दाणे आणले, कणीस आणलं. पुढे पहा. सातव्या नंबरवर सेवन्थ विथ रोस्टेड ग्राम ट्रस्टेड इन पिकॉक. सातव्या नंबरवर आलं मोर. हे पहा, मोर. आणि मोराच्या तोंडात जी पिशवी दिसती आहे त्या पिशवीमध्ये आहे भाजलेले हरभरे, रोस्टेड ग्राम ट्रटेड म्हणजे काय बाळांनो? तर भाजलेले हरभरे मोरांनी आणलेले आहेत. सेवन हॅपी पिकनिकर शेअर द डिशेस सिक्स. सात प्राण्यांनी सहा आणलेले खाद्यपदार्थ वाटून खाल्ले. का बरं? तर ससा आणायला विसरला होता म्हणून प्राणी झाले सात आणि खाद्यपदार्थ झाले सहा. अ बेटर फिस्ट यू कुडंट हॅव वेस्ट. अशी फिस्ट तुम्ही कुठंही पाहिली नसेल. अशा प्रकारे त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांची सहल साजरी केली. पुढे पहा, इथं काय म्हणलं आहे आपल्याला. हिअर द वर्ड सिक्स सेवन आर कार्डिनल नंबर्स विच गिव व्हॅल्यूज. या कवितेमध्ये आपल्याला सिक्स आणि सेवन असे नंबर आलेले दिसतात.
या दोन नंबरवरून आपल्याला काय समजतं? मूल्य समजतं. म्हणून याला मूल्यवाचक संख्या म्हणजेच कार्डिनल नंबर्स असं म्हणतात. त्यानंतर या सिक्सला आणि सेवनलाच टी एच जोडलेलं आपल्याला दिसतं. हे पहा, सिक्स सेवन्थ आर ऑर्डिनल नंबर्स दॅट गिव द ऑर्डर इन अ सिक्वेन्स. मग जेव्हा संख्येला टी एच जोडलेलं असतं तेव्हा त्याला म्हणायचं ऑर्डिनल नंबर, म्हणजेच क्रमवाचक संख्या. अशा प्रकारे मुलांनो तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे.